अमरावतीचे मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक केल्यानंतर 5 जणांना पोलिसांनी अटक केली. यात राजापेठ पोलीस ठाण्यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा गेले असता त्यांना आरोपींशी बोलण्यास पोलिसांनी नकार दिला. पोलिसांनी निर्दोष लोकांना अटक केली तर गुन्हेगाराप्रमाणे आरोपींना पोलीस मारहाण करत आहेत व रवी राणा यांचं नाव सांगा असा दबाव पोलीस आणत आहेत असा आरोप नवनीत राणा यांनी केला. तर मानहानीची तक्रार मी पोलीस आयुक्त व मानवाधिकार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितले. नाही, हे लोकांनी जर आपण आपल्याला हे दिलेलं आहे, तुम्हाला आरोप केलेला आहे, यांना आरोप केलेला आहे, मग इथं बोलून घ्या. मी एकटी समोर बोलून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने इथं बोला, मी एकटी जाऊन गायला बोलणार आहे, काय बोलणार आहे कोणी येणार, मग इथं बोलून घ्या. तुमच्या इथं बोलवा ना, बोलून घ्या त्यांना. की जे इथे आरोपी नसताना निर्दोष लोकांना यांनी अटक करून त्यांना इथे ठेवलेलं आहे. त्यांची भेट घेण्यासाठी मी इथे आलेली होती, कारण त्यांचे कंप्लेंट होते. त्याच्यामध्ये बरेचसे जे त्यांनी क्रिमिनल म्हणून इथे अटक करून ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये असे 2 लोक आहे ज्यांना BP चे औषध आहे, डायबिटीस आहे, त्यांना औषध देत नाही आहे, जेवायला बरोबर देत नाही आहे, आणि API जे आहे त्यांना मारहाण करत आहे. जेव्हा हे संदेश माझ्यापर्यंत आला आणि रात्री जशी मी 2 अमरावतीत पोचली, तर माझं काम आहे त्या लोकांना इथे येऊन भेटणं ॲज अ लोकप्रतिनिधी. तर मी त्यांना भेटायला आली तर पोलीस डिपार्टमेंटनी ते भेट नकारली आहे मला, आणि इची कंप्लेंट मी DCP केली आहे की ज्यांना मारहाण, मी हे मुद्दा लोकपालकडे नेणार आहे, तिथे कंप्लेंट करणार आहे की जे नियम कायदा आता म्हणते की कोणत्याही कोणाचेही PCR आपण हे घेतलेलं आहे, त्यांना मारहाण करण्याची कोणालाही परमिशन नाही आहे. नियम कायद्याने त्यांना विचारपूस केली पाहिजे. ते ना करताना त्यांना प्रेशरमध्ये जबरदस्तीने आमदार राणाचं नाव सांगा, रवी राणाचं म्हणून प्रेशराईज करत आहे आणि त्यांना मारहाण करत आहे. म्हणून मी आज त्यांची भेटीला इथे आली आहे. आणि वरून CM साहेबांचं आणि जे प्रेशर गार्जियन मिनिस्टर स्वतःला म्हणते, लाज वाटली पाहिजे अशी गार्जियन मिनिस्टरला, ती फोन करते आणि म्हणून हे सगळं प्रकरण होते. तर मला वाटते की खाकी घालणारे जेवढेही डिपार्टमेंटमध्ये लोक आहे, सगळ्यांचं आम्ही रिस्पेक्ट करतो, त्या खाकी ड्रेसची रिस्पेक्ट करतो, पण त्याच्यामध्ये काही लोक असे आहे जे या प्रेशरला बळी पडले आणि हा सगळे प्रकरण नसताना 307 हा दाखल झाली. आणि एवढा मोठा प्रेशर की आत्तापर्यंत तेच प्रेशर सुरू आहे की एक लोकप्रतिनिधीला जे रिप्रेझेंट करते त्यांना सुद्धा भेटू द्यायचं नाही. आमची जी मागणी होती, माझी जी तक्रार होती, ते मी इथेही केली आहे आणि तेच जे त्यांचं जे नोन येईल तेच घेऊन मी लोकपालकडेही जाणार आहे. आणि हे पूर्ण प्रकरण जे इथे या पोलीस स्टेशनमध्ये घडलं, जे मारहाणी त्यांच्यासोबत घडली, चपलांनी जुत्यांनी त्यांना मारलेलं आहे आणि खूप खराब परिस्थितीने त्यांना बिहेव्ह केलेला, असा बिहेव्ह केलेला आहे जसं एखादा टेररिस्ट देशामध्ये काम करते त्या पद्धतीने त्यांच्यासोबत बिहेव्ह केला आहे. आमच्या अमरावतीमध्ये गेल्या 1 वर्षापासून किती असे दंगे प्रकरण झालेले आहे, एवढे मोठे मोठे दंगे इथे झालेले आहे, त्याच्यावर डिपार्टमेंट काम त्यांनी केलं पाहिजे. किती असे आरोपी आहे 376 जे ज्यांच्यावर चौकशी आतापर्यंत झाली नाही, ते असंच फिरून राहिले आहे. 302 आहे, 307 आहे, त्याच्यावर लक्ष न देताना प्रकरण हे देशासोबत असं बिहेव करून त्यांना जेवण देत नाही आहे, त्यांना मारधाड करत आहे, त्यांना औषधसुद्धा देत नाही आहे. तर हे तक्रार आम्ही कोर्टामध्येही करणार आहे आणि लोकपालकडेही आम्ही हे तक्रार घेऊन जाणार आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याची मागसुद्धा आम्ही करणार आहे. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.